ऐसे ही और समाचार देखने के लिए हमारे चैनल को अभी सब्सक्राइब कीजिए और बेल आइकॉन दबाइए। कैलास नगर वलपाड़ा येथे गुर्जो काडा मोफत वाटप शिबिराला मोठा प्रतिसाद। 253 रुग्णांना घेतला शिबिराचा लाभ। बालयोगी श्री सदानंद महाराज सिद्ध वनस्पती उपचार केंद्र संस्था द्वारा गणेशपुरी भिवंडी संचालित नित्यानंद फार्मसी यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी अत्यंत प्रभावी वनौषधी गुर्जो काढा मोफत वाटप शिबिराचे आयोजन गुरुकृपा फार्मसीचे मालक कुमार प्रितेश अशोक पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी सोमवार दिनांक 6/2/2022 रोजी कैलास नगर वलपाडा येथे केले होते। सदर शिबिराचे उद्घाटन समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष धर्मसेवक डॉक्टर श्री सोनिया पाटील, दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कोंकण विभागीय सचिव राज्यपाल सन्मानित डॉक्टर श्री किशोर बलिराम पाटील यांच्या उपस्थित करण्यात आले। या सुप्रसंगी बालयोगी श्री सदानंद महाराज सिद्ध वनस्पती उपचार केंद्र संस्था तुंगारेश्वरचे अध्यक्ष श्री पुरुषोत्तम पाटील, भिवंडी वलपाडा कशेली कोपर या गावातील बालयोगी श्री सदानंद महाराज सिद्ध वनस्पती केंद्रातील सेवक वैद्य श्री अजित किसन मेहर, सेवक वैद्य श्री संतोष वारगडे, सेवक वैद्य श्री भरत पाटील, डॉक्टर सुनंदा अशोक पाटील आरोग्य प्रतिनिधी।